ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत नवीन नाशिक परिसरात पवननगर भागात पवननगर पोलीस चौकीचं उद्घाटन करण्यात आलं. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते या चौकीचं उद्घाटन करण्यात आलं असून नेहमी एक किंवा दोन कर्मचारी असणाऱ्या या चौकीमध्ये आता 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आपले कर्तव्य बजावणार आहे. यामुळे पवननगर परिसरातील गुन्हेगारांवर वचक बसणार असून नागरिकांमध्ये देखील सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान हीच पोलीस चौकी सर्वच अद्ययावत सुविधांनी संपन्न असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील असणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आता पोलिसांच्या सुरक्षिततेचा विचार करता या पोलीस चौकी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या या पोलीस चौकी आवारात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोठी मदत होणार आहे. दरम्यान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पवननगर पोलिसांनी तोंड भरून कौतुक केलंय. तर नेहमीच नागरिकांच्या समस्यांसाठी झटणारे बडगुजर पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी देखील पुढे आलेत. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त विजय खरात, पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल, नगरसेवक सुधाकर बडगुजर, रमेश जावरे आदी उपस्थित होते. सागर चौधरी, नाशिक न्यूज, नवीन नाशिक.